जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी। रसिकहो नमस्कार। स्वर कवितेचे कार्यक्रमाच्या आणखीन एका भागात तुमचं मी संजीवनी भिलांडे स्वागत करते। आत्ताच जे गाणं आपण ऐकलत आणि पाहिलं त्याच्यावर सुंदर नृत्याविष्कार पण होता, ते शांताबाईंचंच गाणं, श्रीधर फडके यांचं संगीत आणि आशाताईंनी अजरामर केलेलं अत्यंत सुरेख सरस्वती वंदना आत्ताच तुम्ही पाहिलीत आणि ऐकलीत। तर आजचा भाग पुन्हा एकदा शांताबाईंच्या गाण्यांवर आधारित आहे। प्राध्यापक प्रवीण दवणे आहेत आणि मंदार आपटेही आहे। इंद्रधनुष्यातल्या कुठल्या रंगाबद्दल नेमकं बोलावं हे जसं सांगता येऊ नये, मला असं वाटतं की शांताबाईबद्दल तेच मला म्हणता येईल की प्रत्येक भावरंग त्यांनी तितक्याच तन्मयतेने उलगडला। जीवनावर मनस्वी प्रेम करणारी ती मनस्विनी होती असं म्हणायला हरकत नाही। आता आपण जे गीत ऐकणार आहोत ते गीत म्हणजे एक अजरामर कविता आहे असं मी म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही।
बाबूजींच्या स्वरातला गंभीरपणा, तो उदात्त प्रियकर, ती गहनमधुर रात्र आणि विरहाची ती उत्कट अशी झुरमूर, खरोखर वर्षानुवर्ष गेली तरी आकाश ज्याप्रमाणे जुनं होत नाही, समुद्र ज्याप्रमाणे कधी वृद्ध होत नाही, त्याप्रमाणे शांताबाईंचं हे गीत आहे. तोच चंद्रमा न भात तीच चैत्रया मिनी, तोच चंद्रमा न भात तीच चैत्रया मिनी, एकांती मज समीप तीच तू ही कामिनी, तीच तू ही कामिनी, तोच चंद्रमा न भात. त्या पहिल्या प्रीतीचा आज लोपन्या खुणा वाळल्या, खुणात व्यर्थ गंध शोधतो पुन्हा, गीत येन ते जुळून भंगल्या सुरातून, एकांती मज समीप तू ही कामिनी, तीच तू ही कामिनी, तूच चंद्रमा न भात. अथांग स्वर कवितेचे. विकल मन आज झुरत सहाय, विकल मन आज झुरत सहाय, विकल मन आज झुरत सहाय, नाही मज चैन क्षण क्षण झुरती नैन कोणा सांगू, विकल मन आज झुरत सहाय, त्यात ही चांद रात निजनच, त्यात ही चांद रात निजनच, त्यात विरह सखी मी कुठवर जाऊ, विरह सखी मी कुठवर जाऊ, नाही मज चैन क्षण क्षण झुरती नैन कोणा, पूर्ण मैफल म्हणजे एक भारलेलं असं एक विरह दालन केलंय आणि फार अप्रतिम अशा तऱ्हेचं हे नाट्यपद सादर केलंस. आता ह्याच्यामध्ये शब्दसुरा बघ ना, की विकल हा शब्द किती गोड आला आहे, झुरत असहाय म्हणजे शब्दांचे काना मात्र सुद्धा कसे कुठे असे टोचणार नाहीत अशा रीतीने मोडायचं, हे जे कसं होतं ना त्याच्याविषयी पुष्कळ बोलता येईल. आपण म्हणतो अनेकांना की मी इतके पावसाळे पाहिलेत, पण पावसाळे बघणारे अनेक असतात पण जगणारे कमी असतात. काही जण मनाला रेनकोट घालूनच जन्माला येतात, त्यांना कुठला ऋतू बाहेर आलाय त्याचा काही पत्ताच नसतो, वसंत आला काय, हेमंत गेला काय, शिशिर ओघळला काय, काहीही माहिती नसतं. परंतु कविता का अभ्यासायची किंवा कविता का आस्वादायची याचं कारण काय, कविताच आपल्या आयुष्यामध्ये आनंदाचा नवा ऋतू देते, हो की नाही? आणि त्याच्यामुळे यानंतर आपण जे गीत म्हणा, त्या गीतातली कविता म्हणा जी उलगडणार आहोत, ती श्रीनिवासजी खळे यांच्या संगीतामध्ये पुष्पा पागधरे यांनी खरोखर मी म्हणेन की लोकप्रिय केलेली आहे. आणि मी हे मुद्दामून सांगेन की पुष्पा पागधरे यांचा स्वर खरोखर चांदण्यासारखा पारदर्शी असा स्वर, निखळ आणि आत्म्यातून त्या गाणं म्हणत असत, हो. त्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा शांताबाईंच्या शब्दामध्ये ते पावसाचं येणं आणि आतून सुगंधामध्ये पावसाने हेलावून जाणं, नादावून जाणं, याचा जो एक आनंद आहे ना, हिंदी शब्द मी जरा तुमचं बोट धरून वापरतो, तो म्हणजे महसूस करणं हे आहे. तसा आनंद आपल्याला तो जाणवतो, तो आनंद जो शब्दांतून जाणवतो तो तुमच्या सुरातून उमलू द्या.
खरोखर बाहेर ऋतू कुठलाही असो, पाऊस शब्दातला आणि पाऊस स्वरातला हे सगळं अनुभवल्यानंतर आपोआपच इतक्या मुसळधार पावसानंतर कुठला ऋतू येणार आहे? हिरवा. क्या बात आहे. आणि शांताबाईंच्या शब्दांतून आणि श्रीधर फडके यांच्या संगीतातून हा हिरवा ऋतूसुद्धा नव्या संगीतातलं एक अत्यंत आनंदाचं असं कैलास लेणं झालं आहे. आणि श्रीधर फडके यांच्या चालीबद्दल, त्यांच्या स्वररचनेबद्दल नेहमीच आपण ऐकतो म्हणतो, ज्याप्रमाणे शांताबाईंच्या गीतात एक कविता लपलेली होती, त्या कवितेतली चाल अनेक संगीतकारांनी हुडकली, त्याप्रमाणे श्रीधर फडके यांच्या चालीतही एक कविता लपलेली असते. तेव्हा या दोन कवितांचा संगमच या ऋतू हिरवामध्ये झाला आहे अशा त्यांनी हे गाणं खरोखर अजरामर केलं आहे. ऋतू हिरवा ऋतू बरवा, हा ऋतू हिरवा आणि बरवा याचा जे यमक आहे ते नुसतं यमक नाही आहे, ज्ञानेश्वरीचा त्यांच्या मनावर जो संस्कार झाला, त्यांची लेखणी लोण्याहूनही मऊ झाली आणि हे सगळे जे शब्द आहेत ना ते त्या नवनीताला नित नवे असे अंकुर फुटले आणि त्यामुळेच हा ऋतू हिरवा आपल्या मनामध्ये कायम दरवळत राहतो. आणि त्याच्यामधला जो शब्द आहे ना की पाचूचा मनी रुजवा, हा रुजवा शब्द तर श्रीधर फडकेंसारखे संगीतकार होते म्हणून तो त्यांनी लगेच मान्य केला. तर पुष्कळला काय होतं संजीवनी की जर संगीतकाराची शब्द तेवढी जाणण्याची कुवत नसली तर एका व्यक्तीला कळत नाही म्हणून चांगली कविता दूर जाते. आणि विशेष म्हणजे हे चालीवर गीत लिहिलेलं आहे. मी मुद्दा म्हणून सांगतो, शांताबाईंना चालीवर गीत लिहिण्यात कमीपणा वाटत नसे कारण चालीतल्या कवितेशी त्यांच्या कवयित्रीचा संवाद होत असे म्हणून. ऋतू हिरवा